Good morning, dear students. I am your science teacher, Mr. Jharte sir. Today we are going to learn adaptation in animals. Few days ago, that is 2 days before, I told you about adaptation in plants. So all that section has completed. Now let's turn to next. Adaptation in animals. Make a list of animals in your surroundings. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitats, food habits, characteristics of body structure like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. What differences do you see between terrestrial and aquatic animals? तुम्हाला एक काम करायचं आहे, एक लिस्ट बनवायची तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची आणि तुमच्या मित्राशी चर्चा करून त्या प्राण्यांमध्ये काय विविधता आहे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि डिस्कस करायचं आहे त्या प्राण्याचं हॅबिटेट म्हणजे तो कुठे राहतो, त्याच्यानंतर फूड चेन, फूड हॅबिट्स, त्याचं अन्न ग्रहण करण्याची पद्धत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर, त्याच्या शरीराची लक्षणं लाईक व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये एक पाठीचा कण असतो, हे बघा अशा पद्धतीने तो पाठीचा कण असतो. तुम्ही मासे खाल्ले असतील, माफ करा, कारण आपण माणसं आहोत, आपण मांसाहारी पण आहोत आणि आपण शाकाहारी पण आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी मासे खाल्ले असतील त्यामध्ये बघा की माशाच्या शरीरात पाठीबाजूस, पाठीच्या बाजूस एक असा काटा असतो. हा जो मोठा काटा आहे त्यालाच पाठीचा कणा असे म्हणतात, व्हर्टेब्रा. याचं नाव काय आहे? व्हर्टेब्रा. तर ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्याला व्हर्टेब्राट्स असं म्हणतात आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना इनव्हर्टेब्राट्स असं म्हणतात. त्याच्यानंतर त्यांचे विंग्स म्हणजे त्यांचे पंख चेक करा, गिल्स म्हणजे कल्ले बघा, टेल्स म्हणजे शेपूट आणि चार्ट बनवा. मग तुम्हाला काय डिफरन्स दिसेल? व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स? टेरेस्ट्रियल मीन्स ॲनिमल्स हू लिव्ज ऑन लँड अँड ॲक्वॅटिक मीन्स ॲनिमल्स हू लिव्ज इन वॉटर. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स अपिअर टू हॅव अंडरगॉन चेंजेस. म्हणजे टेरेस्ट्रियलशी तुलना करता हे जे ॲक्वॅटिक ॲनिमल असतात त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी चेंजेस झालेले असतात. चेंजेस कोणते चेंजेस? फॉर एक्झाम्पल फिशेस हॅव स्केल्स, म्हणजे खवले त्यांच्या शरीरावर, स्केल म्हणजे खवले असतात स्किनवर, अँड फिन्स ऑन द बॉडी. स्केल्स अँड फिन्स, फिन म्हणजे बघा चित्रात दाखवले, बघा आपण चित्र मोठं करूया, बघा हे आहेत फिन्स. त्याच्यानंतर माशाला इथे गिल्स असतात, हे गिल्स आहे आणि शरीरावर हे जे आहेत खवले याला म्हणतात स्केल्स. सो इन दिस वे फिशेस हॅव फिन्स, गिल्स अँड स्केल्स. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड. टॅपर्स म्हणजे अशी टोकदार होत जाते. एक मिनिट दाखवतो तुम्हाला, बघा हा मासा आहे, याची बॉडी इकडे येताना अशी टोकदार होते आणि मागे जाताना सुद्धा टोकदार होते, त्याला म्हणतात टॅपर्स. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. स्पिंडल, स्पिंडल म्हणजे काय? तर बघा एक गोलाकार तक्ती असते अशा पद्धतीची, हे बघा, तर ती तक्ती दोन्ही बाजूला निमुळती होत जाते. इन दिस वे सो फिशेस हॅव देअर बॉडी टुवर्ड टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. फिश ब्रेथ विथ गिल्स, श्वासोच्छ्वास करण्यासाठी माशांना गिल्स असतात इन्स्टेड ऑफ नोज, त्यांना नोज नसते. देअर आईज हॅव ट्रान्सपॅरंट आय लिड्स, डोळा आहे त्यांना आणि डोळ्याच्या वर एक आवरण असतं, त्या आवरणला ट्रान्सपॅरंट आय लिड्स म्हणजे त्याच्यातून पारदर्शक डोळ्यांचं, डोळ्याची त्वचा असते, आय लिड म्हणजे पापण्या. तर अशा पद्धतीने माशांना त्यांच्या डोळ्यात पाणी जाऊ नये म्हणून निसर्गाने नॅचरल आय लिड्स दिलेले आहेत, ट्रान्सपॅरंट आय लिड्स. दे हॅव अँड एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. ओके, सो
These are the adaptation nature has given to the fish. Their body have air bladders. ब्लॅडर्स अर्थ पिशवी होतो, खरं तर ब्लॅडर्स म्हणजे मूत्राशय, परंतु इथे एअर ब्लॅडर्स म्हटलेलं आहे. तर ब्लॅडर्स अर्थ पिशवी म्हणजे हवेच्या पिशव्या. माशाच्या शरीरा कातडीवर शरीरावर सूक्ष्म हवेच्या पिशव्या असतात की त्यामुळे ते पाण्यावर तरंगू शकतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टर्टल्स. वन ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. या प्राण्यांना जे पाय असतात त्या पायाचे उपयोग काय, म्हणजे फ्रॉगमध्ये, डकमध्ये आणि टर्टल्समध्ये. सेकंड क्वेश्चन, व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. फ्रॉगला पाण्याच्या खाली श्वासोच्छ्वास कसा करता येतो. अँड ऑफ व्हॉट यूज आर द लाँग हाइंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेडकाला जे लांब पाय असतात मागच्या दिशेला, मागच्या बाजूला, हँड लेग्स, फोर लेग्स, हँड लेग्स, तर त्याचा उपयोग काय. अँड व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. की बदक हा ओला का होत नाही पाण्यात. सो दीज आर द फोर क्वेश्चन्स यू हॅव टू राईट. त्यांचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. की ह्या प्राण्यांना पायाचा उपयोग काय होतो, काय उपयोग करतात ते त्यांच्या पायांचा. सो ऑब्विसली फॉर वॉकिंग, फॉर मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सेकंड क्वेश्चन, व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. अंडर वॉटर होण्यासाठी, अंडर वॉटर राहण्यासाठी तो कसा ब्रीथ करतो फ्रॉग. सो नेचर हॅज गिवन अ स्पेशल क्वालिटी टू फ्रॉग. फ्रॉग ब्रीथ विथ इट्स स्किन इन अंडर वॉटर. सो फ्रॉग हॅज अ स्पेशल क्वालिटी टू ब्रीथ विथ द हेल्प ऑफ इट्स स्किन. कातडीच्या सहाय्याने तो श्वासोच्छ्वास करतो. त्याच्या कातडीमध्ये कदाचित हवेच्या पिशव्या असतील, छिद्र असेल, आणि त्यातून तो श्वास घेतो. क्वेश्चन नंबर थ्री, ऑफ व्हॉट यूज आर द लाँग हाइंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेडकाला त्याच्या लांब पायांचा उपयोग कशाला होतो. टू रन फास्ट, टू क्लाइम, ऑर टू कॅप्चर इट्स प्रे. टू कॅप्चर इट्स प्रे. प्रे म्हणजे शिकार. त्याला त्याची शिकार पकडण्यासाठी त्याच्या मागच्या पायांचा उपयोग होतो. ओके, नाव As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. Webbed toes, slippery, smooth skin and a triangular head help frogs to swim easily through water. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. The typical colors of a frog's back helps it to hide among grasses. बेडूक आणि बदकाला निसर्गाने वेबेड टोज दिलेले आहेत. वेबेड टोज म्हणजे त्यांचे जे बोट असतात, हा समजा बदकाचा किंवा बेडकाचा बोट आहे, तर या बोटांमध्ये एक स्पेशल पडदा असतो आणि या पडद्यामुळे पूर्णपणे, ज्याप्रमाणे बघा एखादी होडी चालवताना, नाव चालवताना तो जो वल्लव असतो, म्हणजे एक पाणीपुरी ढकलण्यासाठी बघा नावाडीच्या हातामध्ये हे एक वल्लव असतं, त्या वल्लवच्या साह्याने तो पाण्याला मागे ढकलत असतो. त्याचप्रमाणे बदक किंवा बेडूकलासुद्धा त्याच्या पायांमध्ये निसर्गाने नॅचरल पडदा दिलेला आहे, त्याच्यामुळे तो आपल्या वेबेड टोज, हा वेबेड टोज आहे, या वेबेड टोजचा वापर करून तो पाण्यामध्ये तरंगत असतो. लाईक ओअर्स, ओअर्स म्हणजे ते वल्लव. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. डक अँड वॉटर हेन म्हणजे कोंबडी, पानकोंबडी, यांच्या पंखांवर वॅक्सी लेअर असतं. जसं आपण मागे शिकलो कमळाच्या पानांवर वॅक्सी लेअर असतं, म्हणजे मेणाचा भाग, चिकट भाग, मेणासारखा चिकट पदार्थ, त्याच्यामुळे पाणी त्याच्यावरनं घरंगळत खाली येतं, म्हणून त्यांचे पंख ओले होत नाही. वेबेड टोज स्लीपरी स्मूथ स्लीपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. सो पाण्यामधून पोहण्यासाठी या तीन गोष्टी त्यांना निसर्गाने दिलेल्या आहेत. पहिलं आहे वेबेड टोज, दुसरं आहे स्लीपरी अँड स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड. सो दीज थिंग्स हेल्प्स देम टू फ्लोट इन द वॉटर व्हेरी इझिली. नाऊ दे कॅन लिव ऑन लँड एज वेल एज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज
अँड लंग्स ऑन लँड, म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा ते असतात तेव्हा स्किनच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करतात, आणि जेव्हा ते जमिनीवर असतात तेव्हा नाक आणि फुफ्फुस यांच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करतात. द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमंग ग्रासेस. आणि हा जो बेडूक असतो, या बेडकाला निसर्गाने एक स्पेशल कलर दिलेला आहे. समजा बेडूक आहे तर त्याचा जो कलर आहे शरीरावरचा, या कलरमुळे तो इतर प्राण्यांपासून, त्याच्यापेक्षा मोठे प्राणी जे असतात ते त्याला पाहू शकत नाही, गवताप्रमाणे त्याचा रंग असतो. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. सो एक लिस्ट बनवा ॲम्फिबियनची. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर प्राणी, की जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. ओके, दे लिव्ज ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲम्फी ॲम्फिबियन्स. ओके, उभयचर पाण्यात आणि जमिनीत राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. नाऊ लेट्स टर्न नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रास लँड ॲनिमल्स. जंगल आणि गवत असणाऱ्या प्रदेशातील प्राण्यांमध्ये काय ॲडॅप्टेशन असतं, अनुकूलन असतं, त्याचा आपण आता अभ्यास करूया. कार्निवर्स ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. सो दीज आर द फर्स्ट ॲडॅप्टेशन गिवन बाय द नेचर टू कार्निवर्स ॲनिमल्स, म्हणजे भक्षी, दुसऱ्या प्राण्यांना ठार मारून खाणारे प्राणी, भक्षक. सो कार्निवरस ॲनिमल लाईक वाईल्ड डॉग, जंगली कुत्रा, फॉक्स, कोला, टायगर, वाघ आणि सिंह, लॉयन, यांना स्ट्रॉंग लेग्स असतात. दे हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे, त्यांचं भक्ष प्रे. दे हॅव क्लॉज, त्यांना पंजा असतो. अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प, आणि त्यांना जे कॅनिन ट्री असतात, कॅनिन कॅनिन म्हणजे त्यांचे पुढचे जे दात असतात बघा, असे दोन दात असतात, वर दोन आणि खाली दोन, अशा पद्धतीने निसर्गाने यांना कॅनिन टीथ दिलेले आहेत. तर हे कॅनिन टीथ जे आहे ते शार्प असतात अँड पॉइंटेड असतात, म्हणजे टोकदार पण आणि पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? मग आता या टीथचं फंक्शन काय? ऑब्विसली टू कॅच द प्रे व्हेरी इझिली, टू कॅप्चर द प्रे अँड टू टियर द स्किन ऑफ द प्रे. शिकारीची कातडी फाडण्यासाठी त्यांना या दातांचा उपयोग होतो. टायगर्स हॅव पॅडेड पॉज, वाघांचे जे पंजे असतात त्या पंजाच्या खाली पॅड म्हणजे गादीसारखा भाग असतो. दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉप देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली, म्हणजे ते हळुवारपणे जाऊन शिकारीच्या बाजूला हळूहळू जातात आणि तिथे जाऊन ते हळुवार पद्धतीने त्याच्यावर आक्रमण करतात. द आईज ऑफ प्रिडिटरी कार्निवरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. प्रिडिटरी आय कार्निवरस मीन्स दुसऱ्या प्राण्यांचं भक्षण करणारे जे प्राणी आहेत, प्रिडिटरी कार्निवरस, त्यांचे डोळे हे डोक्याच्या समोरच्या भागात माणसाप्रमाणे असतात. इतर प्राण्यांचं बघा, म्हणजे हरिण, गाय यांचे डोळे दोन्ही बाजूला, उजव्या बाजूला एक डोळा आणि डाव्या बाजूला, आणि मध्यभागी त्यांचं नाक मोठं असतं. परंतु सिंह, टायगर हे जे आहेत, टायगर आणि लॉयन यांचे डोळे, दॅट मीन्स प्रेडेटरी ॲनिमल्स हॅव द आईज इन फ्रंट ऑफ देअर हेड, सो इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. कितीही लांब अंतर असलं तरी त्यांना आपलं भक्ष्य व्यवस्थितपणे पाहता येतं. नाऊ द आईज ऑफ हर्बिवरस, हर्बिवरस म्हणजे शाकाहारी प्राणी बघा, हर्बिवरस. सो द आईज ऑफ हर्बिवरस आर बिलो द फोरहेड, म्हणजे कपाळाच्या खाली असतात. ऑन आयदर साईड ऑफ द हेड, म्हणजे दोन्ही बाजूला, डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. दिस गिव देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रिडेटर्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाने काय अफलातून चमत्कार केला आहे बघा. एकाला डोळे डोक्याच्या अगदी पुढच्या बाजूला, काही प्राण्यांना आपल्या डोक्याच्या पुढच्या बाजूला डोळे दिलेत जेणेकरून ते लांबच्या डिस्टन्सवर पाहू शकतील. आणि गवत खाणारे जे प्राणी आहेत त्यांना डोक्याच्या दोन्ही बाजूंना डोळे आहेत, म्हणजे ते दोन्ही बाजूला पाहू शकतात, डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण, वाईड अँगलमध्ये पाहू शकतात. सो वाईड अँगल विजन म्हणजे ते अगदी डाव्या कोनातून किंवा उजव्या कोनातून समोरचं दृश्य पाहू शकतात. विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रिडेटर्स. देअर लेग्स आर लॉन्ग अँड टॅपरिंग,
त्यांचे पाय लांब असतात आणि निमुळते होत जातात, त्या टॅपरिंग मीन्स निमुळते, विथ स्ट्रॉंग हूज आणि पायाखाली हूज असतात. हे बघा, हूज म्हणजे त्यांना खूर, त्यांना मराठीत खुरं असं म्हणतात, ते जे खूर असतात त्याच्यामुळे, विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लाँग लिप्स, की या वैशिष्ट्यामुळे ते मोठ्या मोठ्या अंतरावर म्हणजे मोठ्या मोठ्या स्टेप घेऊन धावू शकतात. देअर लाँग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लाँग डिस्टन्सेस अँड डिफरंट डिरेक्शन्स. आणि त्यांना निसर्गाने जे कानं दिले ते लांबच्या डिस्टन्सवरचं लक्ष देऊन ऐकू शकतात. डिअर अँड ब्लॅक बक्स, ब्लॅक बक्स म्हणजे जे हरणाचा एक प्रकार आहे, तर डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. वातावरणाचा जो रंग असतो, पर्यावरणाचा रंग, त्या रंगानुसार डिअर हरिण आणि ब्लॅक बर्ड्स, ब्लॅक बक्स म्हणजे काळवीट, तर त्यांना त्यांच्या शरीराचा रंगसुद्धा चेंज झालेला असतो. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चेविंग टफ प्लांट मटेरियल्स. टफ प्लांट मटेरियल म्हणजे अगदी जटिल वनस्पती, हे खाण्यासाठी त्यांना त्यांच्या दातांचा उपयोग होतो. नेक्स्ट, ॲडॅप्टेशन इन डिझर्ट ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन इन डिझर्ट ॲनिमल्स, डिझर्ट्स आर कॅरेक्टराइज बाय सेवर स्कर्सिटी ऑफ वॉटर. मागेच मी तुम्हाला स्कर्सिटीचा अर्थ सांगितला, की वाळवंटामध्ये पाण्याची स्कर्सिटी कमतरता असते. हेस डिझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन, जाड त्वचा, टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. त्यांच्या शरीरातून पाणी जास्त निघत नाही, म्हणजे त्यांना जास्त घाम येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होत नाही. देअर लेग्स आर लाँग, त्यांना त्यांची पाय बघा, ही पाय लांब असतात, उंटाची पाय, विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. आणि त्यांच्या पायाभोवती बघा, त्यांचा जो पाय असतो पायाच्या खाली कुशन सोल, म्हणजे पायाचा जो खालचा भाग आहे, तर तिथे मऊ गादीसारखा फुगीर भाग असतो, त्याला कुशन असं म्हणतात, उशीप्रमाणे. अँड द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. आणि या उंटाचे जे नॉस्ट्रिल आहेत, हे बघा हे नॉस्ट्रिल, तर हे जे नॉस्ट्रिल आहेत त्या नॉस्ट्रिलच्या भोवती असा पडदा असतो झाकलेला, त्याच्यामुळे त्यांच्या नाकाचं संरक्षण होतं. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन, त्वचेची घडी पडलेली असते, फोल्ड्स ऑफ स्किन. द आय लॅशेस आर लाँग अँड थिक, आणि डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत लाँग असतात, जाड असतात, थिक. आता एक्झाम्पल बघा, रेट्स म्हणजे उंदीर, स्नेक्स म्हणजे साप, स्पायडर्स म्हणजे कोळी, लिझर्ड म्हणजे सरडा किंवा पाली वगैरे, इन डिझर्ट्स लिव्ह इन डीप बरोज, इन डीप बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजे जेव्हा दिवस असतो तेव्हा ते डीप खोल बरोज जमिनीमध्ये खोल जाऊन बसतात, आणि जेव्हा रात्र होते तेव्हा ते ॲक्टिव्ह होतात. सो दीज आर द ॲडॅप्टेशन इन डिझर्ट ॲनिमल्स. नाव लेट्स टर्न टू ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांमध्ये काय अनुकूलन असतं त्याचा आता अभ्यास करूया. बर्फाळ प्रदेशामध्ये बघा, हे उदाहरण दिलेलं आहे, हे याकचं चित्र आहे. दिस इज याक विच लिव्ह इन स्नोवी रिजन. दिस इज अ बेअर अस्वल. तर आता बघा, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बिअर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट म्हणजे बकरी, याच्यावरची आपलं टेकडीवरची पर्वतावरची, सायबेरियन हस्की डॉग म्हणजे सायबेरियन कुत्रा, अँड स्नो लेपर्ड, लेपर्ड म्हणजे चित्ता, बर्फाळ प्रदेशातील चित्ता. सो कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे ह्या प्राण्यांचं चित्र आणि जनरली जंगलात असणारे प्राणी यांचं चित्र, यांच्याशी तुम्ही तुलना करा, डिफरन्शिएट करा आणि बघा काय फरक असतो. देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन देम. अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लाँग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. हाऊ आर दीज युजफुल टू देम, हाऊ आर दीज युजफुल टू देम. म्हणजे या प्राण्यांचं शरीर हे सिल्वर बॉडी कलर असतो, सिल्वर म्हणजे चांदीसारखा, लाँग थिक हेअर असतात, जाड केस असतात त्यांच्या बॉडीवर. तर ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्यामुळे काय होतं, तर फर्स्ट ऑफ ऑल दे सर्वाईव्ह फ्रॉम द कोल्ड, द मिनिमम टेम्परेचर, फ्रॉम द लेस टेम्परेचर दे सर्वाईव्ह, म्हणजे त्यांचं संरक्षण होतं. आणि त्यांना त्या स्नोवी रिजनमध्ये आपलं जीवन व्यवस्थित जगता येतं, आणि त्यांच्या शरीराचा रंग सिल्वर असल्यामुळे त्यांचं इतर प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होतं, कारण बर्फाचा रंगसुद्धा सिल्वर असतो. तर हे आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन.